आतासुद्धा ज्या दोन लढाया चाललेल्या आहेत, एक तर कायद्याची लढाई चाललेली आहे, ती सर्वोच्च न्यायालयात चाललेली आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही काही, पण घटनेनुसार कायद्यानुसार जे काही आहे ते पाहिलं तर अनेक घटनातज्ञांनी आपापली मतं त्याच्यावरती मांडलेली आहेत। आणि हा जो काही निकाल असेल सर्वोच्च न्यायालयाचा, हा केवळ शिवसेनेचं भविष्य काय असणार आहे त्याच्याबद्दल निकाल नसणार आहे। तो देशामध्ये लोकशाही किती काळ जिवंत राहणार आहे आणि काय ताकदीने राहणार आहे त्याच्याबद्दलचा तो निकाल लागणार, त्याच्याबद्दलचा निकाल आहे। ठीक आहे, या अशा गोष्टी घडत असतात, दिवस येत असतात, दिवस जात असतात, वर खाली होतच असतं, पण मला खरंच एका गोष्टीचं समाधान आनंद हा एवढ्यासाठी आहे की एका वेगळ्या विचाराच्या ताई आणि त्यांच्यासोबत सगळे त्यांचे सहकारी ते त्यांना शिवसेनेची भूमिका पटल्यानंतर हे अगदी उघडपणाने कुठेही आडपडदा न ठेवता शिवसेनेत सामील झालेले आहेत, त्याचं मला फार एक कौतुक। म्हणजे मी अनेक माणसं अनेक नाहीये ज्यांना आपण मोठं केलं होतं तेवढीच ती पलीकडे गेली। आणि काल तुम्ही बघितलं असाल की इकडे जे काय एक तुफान उसळलं होतं राज्यामध्ये, सुद्धा जनतेच्या मनामध्ये तुफान आहे। मला त्याच्यामध्ये मी बोललोय, माझ्या मुलाखतीत बोललोय की शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेनेने अनेक सामान्यांना असामान्य केलं, ज्यांना असामान्य केलं ते असामान्य लोक निघून गेली, आणखीन काहीतरी विशेष सामान्य व्हायला। आता पण म्हणून ताई आज तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आहे आणि तुम्ही लढाईला सोबत आलेला आहात। शिवसेनेची सुद्धा म्हणजे एका नसलेल्या शिवसेनेची गमतीशीर मांडणी पदांची चालू आहे, त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये, पण आपल्या खऱ्या खुऱ्या शिवसेनेची सुद्धा आता एक पुनर्बांधणी आपण सुरू करतो आहोत।